ಆಯ ಆಯ್ಗ ಪರಮೇಶ್ವರ ಪಾಂಡುರಂಗ ವಿಠಲ ನಾರಾಯಣ ಆಯ್ 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 ಮೂಡ್ಲರೇ ಕಂಬರ್ಡ್ ಮೂಡ್ಲ ತೋ ಫಕೀರ್ಡ ಗಾವತ್ ಆಲ್ಯಾಪಾಸೂನ್ ಮಾಜಾವರ್ ಹೇ ತೋರ್ದಯ ವಾಚೆ ದಶಾ ಅವತಾರ ಆಲೇಲ ಆಲೋ ಪಣ ಎಕ್ದಾ ಗೇಲಾ ಗಾವತ್ನ ತೋಂಡ್ ಕಾಳೆ ಕರುನ್ ನಾ ತೆ ಬರ ಝಾಲೇಲ ಆಹೆ ಆತಾ ಹಾ ಸಗಳ ಉಕಿರ್ಡ ಉಪಸ್ತೊ ಆಣಿ ತ್ಯಾಚ್ಯಾ ನಾವನೆ ಆಂಘೋಳ ಕರುನ್ ಮೋಕಳ ಹೋತ जिवंत आहे मी अजून वाघ मागे लागल्यासारखा धावतोयस काय तुम्हीच म्हणला होता की त्या फकीराच्या बद्दल काय कळलं तर आहे त्या अवस्थेत सांगायला म्हणून आहे त्या अवस्थेत म्हणजे तुझ्या अवस्थेत मी अशा अवस्थेत असताना हे असं म्हटलं नव्हतं बरोबर काय कळलं त्या फकीरण्याबद्दल इकडे इकडे बस 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 मला सांग गेला काही रे तो चंबू गावाळ उचलून आपलं फार लांब नाही गेलं काय हा इथंच निमगावात साहेब डेंगळ्यांकडे डेंगळा कसला तो डोंगळा डोंगळा गोळ्याच्या ढेपीला डोंगळा कसा चिकटून असतो तसा त्या फकीरला चिकटून असतो बर मला सांग तो फकीरडा डेंगळ्याकडे आहे हे कळल्यानंतर तू काय केलंस तडक आलो तुमच्याकडे हे बाकी बरे केलेस हो उगाच डोके चालवायचे कष्ट घेत जाऊ नकोस बर हा चालवायचे कष्ट घेता येत नाहीत हलवायचे कसे जमतात काय बर एक काम कर तो दुसरा बैल कुठे आहे कोण गावात बैल दोनच एक तू आणि दुसरा सोनो पंत सांगतो तसे कर रे त्या सोनो पंताला ताबडतोब इकडे पाठवून दे काय आहे तो फकीरडा गावात नाही आहे ना तोपर्यंत आपण आपले बस्तान बसवून घ्यायचे तर तो परत गावात आला तर तो माझ्या बरोबर बसेल हो मग सगळी औषधं तुमची बंद कुपीत कुलकर्ण्याची चेष्टा करतोय कुलकर्ण्याची अरे आढ्याला उलट्या टांगेंनी खाल्लं मिरचीची धुरी देईल तर असल्या नतद्रष्टासारख्या बातम्या आणतोस अरे जरा कुठे आनंद साजरा करावा म्हटलं तर तुमचा शिमगा आहेच माझ्या मागे हे बघ त्या सोनो पंताला इकडे पाठवून दे आणि तू गावच्या वेशीवर जा वेशीवर काय करू चरणाची लाकडं गोळा कर तुझ्या उपयोगी पडतील तुला अरे बाळा गावात फकीरडा नाही फक्त गावातल्या लोकांना माहिती आहे बाहेरच्या लोकांना काय माहिती आहे ते साई साई करत येणारच ना त्यांना फितून तडक माझ्याकडे आणायचं तुम्ही काय करणार तू चौकशा फार रे बाप न्हावी होता का तुझ्या हे बघ सांगतो तसे कर निमूटपणे सांग गावात एक नवा सिद्ध पुरुष आलेला आहे हा सिद्ध पुरुष कोण पंडित योगी सद्गुरु महादेव शास्त्री कुलकर्णी हा कोण तुझ्या समोर सध्या उकिरड्यात उभा आहे ना तोच तुम्हाला कुठे सिद्धी प्राप्त फकीरड्याला सिद्धी मिळाली याच्यावर तुमचा विश्वास आहे ना मग मला का नाही सिद्धी मिळू शकत हा सिद्धी मिळवायला अक्कल लागते हो काय हो नाही अजिबात नाही अरे हे बघ लोकांना काहीही सांगायचं कसंही वाटेल ते झाले खरे आपलं नशीब वाईट घडले तुमचे दुर्दैव काय माझ्या बाबतीत काय घडेल सांगाल का अरे माझी सिद्धी आता स्पष्ट सांगते या पुढचा तुझा काळ अत्यंत वाईट आहे या पुढे तुझी प्रश्न मंजुषा थांबून तुझं तोंड काळं केलं नाहीस तर तुझ्या पार्श्वभागावर लत्ता प्रहार करणार आहे कळलं कळलं तुमची काम पण फुकटात करा आणि वर लाथा पण खावा अरे ब्राह्मणाच्या लाथा खायला सुद्धा पुण्य लागतं रे आणि माझ्याकडे भरपूर आहे फुकट हव्यात नको चाल हे बाकी बरे जमले मला बरे सुचले सिद्ध पुरुष वा आता एक काम करायचं लगोलोग घराची मशीद करून मशीद काय मशीद नाही घराचा मठ करायचा आणि त्या फकीरण्यासारखे हात वरती करून आशीर्वाद द्यायचे अल्ला मालिक नाही 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 अल्ला नाही ईश्वर मालिक वा झकास लक्ष्मी अगं चल की बिगी बिगी पायात काट मोडलंय जणू अहो मावशी चालायला तर लागले ना व पण मावशी मी म्हणते तुम्हाला एवढी जल्दी कसली आहे आता अग बाया काय अग तुला ठाव नाय काय ते अग माझ लगीन ठरलं हाय लाडला वाट बघत असेल माझी तू बिबी नव आशा हाय ना चला दात कडे काय झालं दात कडे काय झालं म्हणते मी काय झालं
खोट सांगत नाही मी, अजून तरुण आहे मी. आणि असल्या उन्हात मला चालायला लावतीये. माझी कोळी चांबी सगळी करपल ना. मावशी बाई चला, मी म्हणते तुमच्याशी बोलण्यात कोणी जिंकला हाय होय, आणि मी बरं जिंकल तशी. चला चल आपण मावशीबाईंनाच विचारूया. चल बरं झालं मावशीबाई तुम्ही भेटलात ते. आता तुम्ही मोठ्या, तुम्हीच काय ते खरं सांगा. काय खरं सांगायचं मावशीबाई? ह्याच्यात माझ्या झालंय भांडण. हा भांडण? हा ते दिसतच आहे. कसलं भांडण? पण हो मावशीबाई, ह्यो म्हणतोय राज्याला सूर्य आकाशात नसतोय, आणि म्या म्हणतोय आकाशात असतोय. आता तुम्ही मोठ्या की नाही तुम्हीच काय तो निर्णय करा. राज्याला सूर्य आकाशात असतो असं नाही मावशीबाई, पटवून दे की राज्याला सूर्य आकाशात असतो. या मग दिसत कसं नाही? अरे राज्याला अंधार असतो का नाही? हा अंधार असतो का नाही? त्या अंधारात तुझ्या बाळा बी सूर्य दिसणार आहे. वय तुझ्या बाजून बोलले आहे. राज्याला शेरभर भुईमुगाच्या शेंगा घरला पाठवून दे. हा चल ग लक्ष्मी. लक्ष्मी दोघांचा चेहरा बघितलंस की कसं झालं तो? शिंकायला लटकलेलं मटक्या सारखा. मावशी मी म्हणते आवा ही मस्करी करायची सवय तुमची जायची तरी कधी? त्याच बोलवून आलं की म्हणजे त्यानं यमाजीला छू केला. हा का आपली हाताची घडी आणि तोंडावर बोट. चला उगाच काहीतरी बोलू नका. चला पण लक्ष्मी मी मरण ना तेव्हा बी लोक हसत्याल मग समजे. मावशीबाई उगाच काहीतरी काय लावलंय तुम्ही? चला बरं आपल्याला उशीर होत आहे. लई बडबड करते आहे ग मगापासून. चल बिगे बिगे चल. मीच आणि मीच बडबड करायला का? काय बाई तरी. अरे भटाच्या शाम्या, तुम्ही समजांनी इथं आल्यावर त्या भगतानं एकट्यानं तिथं काय करायचं? देवा अगदीच राहवना म्हणून आलो तुझ्या दर्शनासाठी. बर संध्याकाळी जाईन म्हणतो मी. जा बाबा जा. अरे तुम्हाला लांब जाताना सांगाया आम्हाला आनंद होतो वैर, पर कर्म करायला हवं. अण्णा वा 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 वा, हा माली जमायला लागलं बरं का तुला. अण्णा ही चुगलखोरीची आदत सोडलीस ना तर पायापासून आमच्या दिलापर्यंतचा सफर जल्दी तय करशील तू. आता हा आमचा शाम्या जसा आमच्या दिलात आहे तसा तू बी राहशील आमच्या दिलात कायमचा. खूप प्रयत्न करतो साई पण जमत नाही. असच ना एक याद रखना, जो दूसरे का भला देखेगा मालिक उसी का भला करेगा. अल्लाह मालिक. ये लक्ष्मी ये जा घेऊन दे तिकडे आई. अगे राहू दे राहू दे राहू दे बस आई. हा लय उशीर केलास, जाता येताना किती जणांच्या शेंड्या खेचल्या? जास्त नाही, तीन चार जणांच्या. आई ही मस्करीची आदत वाईट आहे बरं का, कधी मस्करीची कुसकरी होईल सांगता येत नाही. काय झालं साहेब? साहेब काय झालं? पोटात मुटका आला. मळून देऊ का? अण्णा नाही रे, प्रत्येकाची जागा ठरलेली असते. अस एकदम कस शिरता येईल आमच्या पोटात कोणाला बी? आई तू चोळून दे मला. मालिक मालिक मावशीबाई तुमच्या असल्या रगडण्याने साईंची आतडी तुटतील की? नाना मेरा सटका लाओ.
साई साई आमचं ऐका साई, आमचं काय चुकलं असेल तर चूक पदरात घालून घ्या, पण ह्या असं स्वतःला त्रास करून घेऊ नका साई। बाबा अशी स्वतःला भयानक शिक्षा करून घेऊ नका, आम्हाला अपराधी करू नका बाबा। या घरात असा आनंद नको साई, थांबा। देवा देवा शांत हो, मी त्यांना समजावून सांगतो देवा। माझं नाही ऍक्सिडेंट का साई, थांबा थांबा। देवा शांत हो, देवा थांबा हे सगळं, देवा माझ्यासाठी थांबा, तुझ्या श्यामासाठी नाही थांबवणार हे सगळं, देवा थांबो, शांत हो देवा शांत हो। मग सांगा त्यांना माझ्या कुणाबी शिष्याला बोल लावायचं काम नाही। अरे टीका करण्याचा अधिकार मी कुणाला भी दिलेला नाही, माझं प्रत्येक नाणं मी वाजवून घेतो। अरे ज्या कुणाला संशय असेल त्यानं आपली योग्यता तपासून पाहावी, हा कळवा त्यांना, कळलं कर। देवा कळलं, मी सगळ्यांना समजावून सांगतो, पण तू हे थांबव देवा। आई तू चोळ ग पोट माझ, या सुकळीच्या मुळ पुन्हा मुटका आला माझ्या पोटात। तुला काय करायचंय? मी डोळे मिचकावीन नाही तर आणखीन काय करीन? माझ्या डोळ्यावर तुझा का डोळा? काय पण ध्यान दिसतंय, काय नवीन खूळ घेतलंय हे डोक्यामध्ये, म्हणे सिद्ध पुरुष व्हायचंय। तुला हे खूळच दिसणार गो, येता जाता नवऱ्याचा पान उतारा कसा करता येईल एवढं बघत राहा तू फक्त, काही व्हायचं नाही इथं। जा निघ 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 इथून, तुळशीला पाणी घाला, जा। जातेच आहे मी, तुमचं चालू द्या। एकीकडं तुळशीला पाणी घालायचं, दुसरीकडं नवऱ्याला लाथा घालायच्या, कसं सुख नांदणार या घरात? हे चुकते बरं का? तुला तोंड उचकटायला कोणी सांगितलं होतं का? मग नको त्या वेळी नको त्या जागी तोंड उचकटायचं नाही, कळलं? आणि आणि काय रे हे, किती वेळ झाला या गावात तुम्हाला माझ्यासाठी एक भक्त मिळत नाही, हा? अरे आता बसून बसून इथं वारू तयार होईल मुंग्यांचं माझ्या अंगाभोवती। आता एवढं तर सण करायलाच पाहिजे। हा ते साई बघा कसे तासन तास बसतात। साई परत साई, त्या साईचं नाव काढशील परत माझ्या समोर, तर धोंडा घालीन उचलून धोक्यात। पाहिलं पाहिलं त्यांच्या चेहऱ्यावरचं तेज, अरे डोळे मिटल्यावर असं तेज तर उघडल्यावर काय होईल। काय रे हे सोनोपंता, एकटाच आलायस? मला वाटलं कोणाला तरी बरोबर घेऊन आला असशील, आणि एकटाच आलायस तोंडाची वाफ कशाला घालवतोय सोगाच? सवय करत होतो। कसली? उद्या चुकून खरंच कोणी आलो तर? हा वा 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 वा, कधी कधी का होईना पण डोक्याचा वापर करावा लागला हे मात्र नक्की चांगले केलेस। मला सांग रे सोनोपंता, खरंच काय रे मी इतका तेजस्वी दिसतो? छे छे छे, एक आपली बोलायची पद्धत। उचकटलंस तोंड? परत तोंड उचकटशील ना अख्खी दुपारात तोंडात ओपडी करून टाकेन। मला सांग सोनोपंता, कोणीही दिसले नाही का तुला? कुत्र सुद्धा फिरकलं नाही तिकडे वेशीवर। आता आणखीन कुत्री कशाला आणतोय, आधीच दोन पदरी बाळगलेली आहे। कुठे? ही काय माझ्या समोर बिनकामाची बिनशेपटाची?
अरे 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 तुम्हाला एक भक्त माझ्यासाठी शोधून आणता येत नाही सोनो पंता, गावाला कशी माझी महती कळणार? सिद्ध पुरुष आहे हे कसे सिद्ध होणार? तुम्ही माझं एक ऐकता का? तुझे ऐकायचे म्हणजे स्वतःच्या हाताने खड्डा खणायचा आणि स्वतःच स्वतःला त्यात गाडून घ्यायचे. पण ऐकून तर घ्या. बोला. तुम्ही हा बाहेरच्या लोकांचा नाच सोडा. हा त्याच्यापेक्षा तुम्ही गावातल्याच एखाद्याला फितूर का करून घेत नाही? एखादा मासा गळाला लागला तर त्याच्या मागोमाग बाकीचे सगळे यायला लागतील काय? पण साई भक्त साईला सोडून नाही येणार. काढले साईचे नाव परत परत उचकटले स्टोन. सोनो पंता उचल राहिला आणि नेऊन त्या साईच्या ओरावर येऊन चेप. सतत इथं बसून बसून साईचे गुणगान गात असतो, दुसरं काही करत नाही. चिडू नका, चिडू नका. अरे चिडू नको तर काय, आता नाचू. हे बघा, आता संध्याकाळी निमगावरनं लोक शिर्डीला येतील की नाही, त्यांच्यातला एखादा कच्चा दुवा बरोबर मी हेरतो आणि तुमच्याकडे घेऊन येतो. त्याच्या समोर तुम्ही तुमचा प्रताप दाखवा आणि मग त्याच्या मागोमाग गावातल्या सगळ्या लोकांच्या कशा रांगा लागतील ते बघा. वा 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 सोनो पंता. अरे किती रम्य स्वप्न दाखवलेस रे मस्तू. वा वा बघ 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 बघ, अंग नुसतं फुलून आलंय. कधी कधी वाटत हा तू माझा शिष्य आहेस असावास. कधी कधी. आता आता मुळीच वेळ घालवू नकोस, जा बघू लगोलग आणि संध्याकाळी कोणाला ना कोणाला तरी घेऊन येच. आणि हे शुंभा, तू एक काम कर, नंगी बहिणा सारखी मान हलवत राहू नकोस. हा काय करशील, सोनोपंतांच्या घरी जा, त्यांच्याकडे पूजेसाठी मिळतात ती फळं असतील, नारळ असतील, धूप अगरबत्त्या, त्या सगळं घेऊन ये इथं. आपलंच आहे ते सोनोपंत आपले की नाही. निघ आता आणि हो, जाता जाता बायकोला सांग माझं चांदीचं पंचपत्र आणि पळी आहे ना ती बाहेर काढून ठेव. ते कशाला? अरे कशाला म्हणजे काय मूर्खा, संध्याकाळी कुणाला माझा अभिषेक करावा असा वाटला तर नंतर धावपळ नको. कसे आज काहीतरी घडणार इथे? अरे नाना, मावशी आणि अण्णाचा आहे 36 आकडा आणि त्यात साईंनी त्या दोघांनाही एकत्र बोलवलंय, म्हणजे तिथं नक्कीच काहीतरी घडणार. पण बाबांच्या मनात काय हे आपल्याला कसं कळणार? एवढं म्हातारा झाला तरी सारखं सारखं माझं मुख घ्यायला बघतोय. अरे अण्णा, माझी नाही तर सवताच्या बायकोची तरी लाश ठेव. म्हातारे तोंडाला आवर घाल. अरे काय वावग बोलले रे मी, काय वावग बोलले, खरं तेच बोलले. वावग नाही तर काय साई, माझ्या मनात तसले विचार नव्हते. हिचे केस पिकले तरी चळली आहे म्हणून हिच्या मनात असले घाणेरडे विचार येतात. अरे अण्णा, एवढीशी मस्करी केली तर नाकाला मिरच्या झोपल्या काय र तुझ्या? असली कसली मस्करी ग थेरडे, हा तुझ्या मनात पाप आहे म्हणून तर तुला असले विचार सुचतात. माझ्या मनात पाप आहे, माझ्या मनात पाप आहे आणि तुझ्या मनात काय हाय र? अगदी धुतल्या तांदळावानीच हाय का नाही तू? वय वाढायला लागलं तर शहाणपण शिकवायला लागलं काय रे मला? अरे अरे कुठल्या वयात, आमचे विचार चांगलेच होते. हा आणि आमचे काय सडलेले होते, सडलेले होते आमचे विचार? एवढंस बोलले तर आभा फाटल्या वागायला लागलायस तो. वागणारच, अहो घरंदा जातो मी घरंदा. समजा घरानं माहित आहे तुमचं, शीतळ दिसली की जमणारी भूतावळ तुम्ही. अण्णा कशाला करतो एवढा जाणाला का? आई ही म्हातारी म्हणते. अरे म्हणते तर म्हणू दे की, आईचा मुका घेण्यात कसली र लाज लेका तुला? व्हायला सांग ना, जे तुझ्या रागानं बिघडलं ते एका साध्या विचारानं सुधारलं. राग विचार घालव तू सोडतो. पटलं, ऐक माझी आई, आता घे किती मुके घ्यायचे ते.